थांबवायचे असेल तर आपण थांबू देखील शकता. हा सोहळा दुपारी 12:30 वाजल्यापासून सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. क्रिएटेड विथ फ्री विजन फॉर नॉन कमर्शियल यूज. क्रिएटेड विथ फ्री विजन फॉर नॉन कमर्शियल यूज. नमस्कार, दयावान डॅशिंग धर्मात्मा आमदार राम कदम साहेब आयोजित अनोखा व अद्भुत असा रक्षाबंधन सोहळा दुपारी 12:30 वाजता सुरू होणार आहे. आपण जर लवकर आला असाल तर आपणास विनंती आहे की आपण आपले काम आवरून 12:30 वाजेपर्यंत दुपारी 12:30 वाजल्यापासून सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. नमस्कार, हे रेशनिंग कार्ड कशासाठी लागतंय? पण रेशनिंग कार्ड वरती काही स्टॅम्प वगैरे मारतात? शिक्का मारतात. कसं काय लिहितात त्याच्यावर? त्यांचं शिक्का असतो. वेगाने फोन करतात. एक मिनिट मावशी, एक मिनिट दाखवा जरा. हे कसला शिक्का मारतात दाखवा जरा. थांबा ना जरा, लास्टच्या पानावर आहे. एक मिनिट. काय राम दरबार हर रविवार दिनभर. हे आपल्या हक्कात हे कधी मारलेलं शिक्का? अच्छा, राखी बांध, राखी बांधताना हे पाहिजे इथं शिक्का. असं काय असं आहे का? ह्या खुना अशा कराव्या लागतात. पण रक्षाबंधनचा आणि रेशनिंग कार्डचा काय संबंध आहे? हा तेच ना. नाही म्हणजे खरंच काही संबंध नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, सरकारी कागदपत्रावरती कसला सुद्धा स्टॅम्प चालत नाही, तर तरी पण तुम्ही तुमच्या रेशन कार्डावरती कशाला असे स्टॅम्प मारून घेता? हा तर राम दरबार हा स्टॅम्प मारून घेतला ना तुम्ही? नाही, सरकारी सरकारी कागदपत्रावर. मी एक सोशल वर्कर आहे, मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगते. सरकारी कागदपत्रावरती कसल्याही प्रकार. अच्छा, लाईव्ह आहे. मला सांगा ना, ताई रेशन कार्ड कशासाठी इथे घेतात? राखी बांधताना रेशन कार्डचा काही म्हणजे संबंध आहे? अरे नाही नाही माहिती सांगा. नाही मला माहिती नाही. मी पहिल्यांदाच बघते की रक्षाबंधनच्या वेळेस रेशन कार्ड घेतात. म्हणजे ते त्यांना ह्याच्यावर माहिती पडतं की ते कोणी घेतल्या, काय घेतलं, परत परत रेशन कार्ड आणतात का. तुम्हाला गिफ्ट वगैरे भेटत इथे म्हणजे रक्षा राखी बांधल्यानंतर काही वगैरे? लाईव्ह घेतलाय मी इंटरव्ह्यू कशाला? लाईव्ह घेतलाय मी इंटरव्ह्यू कशाला घेतला? आता विचारलं रक्षाबंधनचा आणि रेशनिंग कार्डचा काय संबंध आहे? हा मग विचारलं, मला काही क्युरी आहेत ते विचारलं मी. नाही कुठे दिसत नव्हतं आतापर्यंत, आता दिसत. बोला, विरोधच करायला आले ना रक्षाबंधनचा कार्यक्रम? ताईने विचारा, चांगला का वाईट आहे रक्षाबंधनचा कार्यक्रम? विरोध करतात. विरोध हे विरोध करायला आले? विरोध काय केला मी? तुम्ही सांगताय तर मी फक्त एक क्युरी विचारली. अहो ऐकते मी त्यांचं, त्यांचंच ऐकते मी. तुम्ही उठवला हा प्रश्न, मी तर विचारलं फक्त कशाला पाहिजे रेशनिंग कार्ड.
नाही नाही सर, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथं बोला ना. मी फक्त एक प्रश्न विचारला ह्यांना की रेशनिंग कार्डचा आणि रक्षाबंधनचा काय संबंध. आता लेडीजला विचारलं पाहिजे ना त्यांची रेशनिंग कार्ड आहे. लाईव्ह चालू आहे म्हणूनच म्हणते मी. तुम्ही आला नाही तर मग मी तुम्हाला विचारते. अहो सर तुम्ही आला नाही तर. अहो हे प्रश्न मी उपस्थितच नाही केले. मी त्यांनाच विचारत होती तिथं साहेब. तुम्ही तुम्ही इकडे आला की कशाला घेता रेकॉर्डिंग म्हणून. मी इथं आले. अहो मी त्यांच्याकडूनच ऐकत होती मी साहेब. असं काय करताय.